नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण स्वप्न दोष दूर करण्यासाठी 5 घरगुती उपाय पाहणार आहोत। मित्रांनो, आजकाल वयात येणाऱ्या मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्ये स्वप्न दोष ही एक समस्या होऊन जाते। यावर मात करण्यासाठी काही उपाय केले तर यातून सुटका होण्यास मदत होते। सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आल्याचा रस 2 चमचे, कांद्याचा रस 3 चमचे, मध 2 चमचे, 2 चमचे गाईचे तूप यांचे मिश्रण करून सेवन करा। यामुळे स्वप्न दोष दूर होतो तसेच वीर्यातही ताकद येते। दुसरा उपाय म्हणजे लसूण। लसूण हा गुणकारी आहे। सकाळी उठून लसणाच्या 2 पाकळ्या बारीक करून पाण्यासोबत गिळून खाव्यात। थोड्या वेळानंतर गाजराचा रस प्यावा। असे नियमित केल्याने तुमची स्वप्न दोषाची समस्या काहीच दिवसात जाईल। तिसरा उपाय म्हणजे तुळस। तुळस ही औषधी आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी वनस्पती आहे। या वनस्पतीचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो। तुळशीचे मूळ बारीक करून पाण्यासोबत प्यायल्याने लाभ होतो। तसेच तुळशीचे मूळ उपलब्ध नसेल तर तुळशीच्या मंजुळा किंवा तुळशीचे पाने बारीक करून पाण्यासोबत प्यायल्याने तुम्हाला फायदा नक्कीच जाणवेल। तिसरा उपाय म्हणजे आवळा। आवळ्याचा मुरंबा रोज खावा आणि त्यानंतर गाजराचा रस प्राशन केला पाहिजे। तसेच तुम्ही कडुलिंबाचा पाला खाल्ल्यानेही स्वप्न दोष दूर होतो। पाचवा उपाय म्हणजे ज्येष्ठ मधाचे चूर्ण 1/2 चमचा दुधासोबत घ्यावे। तसेच 10-12 तुळशीचे पाने रात्री पाण्यासोबत घ्यावीत। रात्री 1 लिटर पाण्यात त्रिफळा चूर्ण भिजवून ठेवा। सकाळी उठल्यानंतर सुती कपड्याने ते गाळून घेऊन ते प्यावे। यामुळे स्वप्न दोष दूर होतो, शिवाय वीर्यही सक्षम होते। तर आजपासूनच यातील तुम्हाला शक्य होतील ते उपाय सुरू करा आणि बघा काहीच दिवसात तुम्हाला कसा फरक जाणवत होतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मग भेटूया हेल्थ टिप्स इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये। आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।